दरम्यान लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये असहमती आहे. जो फॉर्म्युला ठरलाय तो काँग्रेसला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीमधील जागा वाटपाच्या महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या मतभेदाचा सविस्तर आढावा घेऊयात. लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रणकंदन. जागा वाटपाचा कथित फॉर्म्युला काँग्रेसनं फेटाळला. बावीस चौदा दहाचा फॉर्म्युला काँग्रेसला मान्य नाही. लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रणकंदन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीत ठाकरेगड 22, शरद पवार 10 आणि काँग्रेस 14 असा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात होतं. महाविकास आघाडीत चर्चेला आलेल्या या फॉर्म्युल्यावरून काँग्रेस संतापली आहे. काँग्रेसनं हा दावा फेटाळला असून कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. कुणाकडे किती जागा दिल्या, कोणत्या रिजनमध्ये किती जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या, या पद्धतीची चर्चा होणार आहे. त्यामुळे आज जी बातमी सुरू आहे की तिकीट वाटप झालेलं आहे, अमुक तिकीट यांना भेटलं, अमुक एरियामध्ये ह्याच्याकडे गेलं, अशा प्रकारची कुठलीही चर्चा आता नाही. ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत या खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेसनं संभाव्य जागा वाटपावर तीव्र संताप व्यक्त केलेला असतानाच ठाकरे गटानं जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे राहतील असं सांगून 22 जागांवर अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे गटानं दावा केलाय. जे वाटप होईल ते सर्वांच्या विचाराने होईल, त्यामध्ये कोणता विसंवाद असेल असं मला वाटत नाही. ज्या जागा ज्या पक्षाच्या निवडून आल्या त्या जागा त्या पक्षाकडे राहतीलच, परंतु तरी सुद्धा मेरिटवर एखादा कॅन्डिडेट दुसऱ्या पक्षाकडे असेल तर त्याबाबत एक्सचेंज करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे मत उद्धवजींनी मांडलं होतं आणि सर्वांनी ते स्वीकारलेलं आहे. शरद पवार गटाच्याही मनात त्यांचा आकडा नक्की आहे, पण शरद पवार गट 5 राज्यांचा निवडणूक निकाल लागण्याची वाट पाहतोय. 5 राज्यांच्या निवडणुकांची काही लोक वाट बघत असतील, त्यामुळं या निवडणुकांमध्ये बरेचसे काँग्रेसचे विशेषतः नेते महाराष्ट्रातले वेगवेगळ्या राज्यात त्यांना जबाबदारी दिल्यामुळं तेही तिकडे गेलेले दिसत आहेत. त्यामुळं 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर मग तिन्ही पक्ष एकत्रित बसायला सुरुवात होईल असं मला वाटतंय. 22 जागांवर दावा करताना ठाकरे गटाचे निम्म्याहून जास्त खासदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा ठाकरे गटाला विसर पडलाय. दुसरीकडे काँग्रेसचा सध्या एकही खासदार नाहीये. शरद पवारांसोबत 3च खासदार आहेत, त्यामुळं लोकसभेच्या जागा वाटपाची नव्यानं मांडणी करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.